टू अवर चैनल एसपी लाइफ अनकट। सो गाइज आज फाइनली आफ्टर अ वेरी लॉन्ग टाइम आम्ही एका स्टेट ट्रिपला निघालो आहे। आम्ही चाललो आहे दापोलीला, ते पण 3 दिवस। येस, आणि बीच साइड जाणार आहे, खूप एन्जॉय करणार आहे, आणि जे काय एन्जॉय करणार आहे आम्ही ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। सो गाइज पोहोचलोय आम्ही दापोलीला आणि आम्ही आज थांबलो आहे ड्रीमलँड रिसॉर्टला, जे आहे मुरुडला, मुरुड बीच पाशी। सो तुम्हाला आपण व्ह्यू दाखवू, चला। तर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, गाड्या भरपूर लागल्या आहे, नारळाची झाडं वगैरे आहे, आणि प्रत्येक कॉटेजला नेम्स दिले आहे। आणि रूम्सला अशी नावं दिले, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा, वीज मिळणारी पण खूप आहे। इथं बघू शकता मंदिर पण आहे। हो, विठ्ठल रुक्मिणीच मंदिर आहे। हो, स्विंग से इथं मॅजिक शो होतो। सर तुम्ही काय नाव? ओके, सो ह्यांनी आपल्याला रूम्स अलॉट केलेले तिथे आणि खूप छान पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट करून दिले, सो थँक यू सो मच। तर इथं असं टेबल टेनिस असे गेम्स, कॅरम, हा इनडोर गेम्स आहे, कॅरम आहे। यांचं डायनिंग पण खूप मोठं आहे आणि हे किचन आहे त्यांचं। आणि तिथे तुम्ही जर फिश आणून दिले तर तुम्हाला ते बनवून पण देतात, आणि प्लस ह्यांची स्वतःची पण सर्विस आहे की यु नो थाळी सिस्टम वगैरे आहे ह्यांच्याकडे, फिश मध्ये, चिकन मध्ये, व्हेज मध्ये, आणि प्लस दिस इज द ब्युटी ऑफ द ब्युटी। हा, बीच व्ह्यू आहे, व्हॉलीबॉल पण खेळू शकता तुम्ही इथं। हा, गरम लागते। पाय धुवायला स्लाइड से लहान मुलांना, वा लहान मुलांना खेळायला स्लाइड सुद्धा आहे। पुढे वॉटर व्ह्यू आणि आताच आम्ही पोहोचलो आहे, तर आता आपण फ्रेश होऊन जेवणाच्या टेबलवर भेटणार आहे। दिस इज आवर रूम, ह्यूज मिरर, सो
गाइस झाला आहे आता लंच टाइम आणि आपण फिश ऑर्डर केलाय, फिश थाळी ऑर्डर केलाय. सो आपण बघूया आता यांचं जेवण टेस्ट वगैरे कशी. आपला लंच आला आहे आणि आली आहे सुरमई थाळी. थाळी मध्ये आहे सुरमई फ्राय, दोन टाइपच्या करी आहेत, सोलकढी, चपाती आणि राईस. सो नाव वी आर गोना हॅव गुड लंच. आणि ही आहे कोळंबी फ्राय, टेस्टी आहे आणि ग्रेव्हीज पण खूप छान आहेत. सो गाईज इट्स इव्हनिंग टाइम, आमचा दुपार पूर्ण आराम करण्यात गेला आहे. ॲक्च्युली वी वर व्हेरी टायर्ड अँड नाव वी आर गोईंग टू द बीच. आम्ही दोन तीन मस्त रील्स काढले आहेत तुम्हाला लवकर बघायला भेटेल इंस्टावर. आणि सो नाव वी आर गोईंग टू बीच. आई आणि हे थांबलेत आमची वाट बघत अँड वी आर गोना कॅच अप द सनसेट नाव. लुक ॲट द सन. आम्ही करणार आहे घोडागाडी राईड, आता तर होतं कुठे गेला. आता आम्ही खाणार आहोत गोळा काला खट्टा. काला खट्टा सुर के पियो. आम्ही आलो आहे आता डिनरसाठी सुराली रेस्टॉरंट आहे, फॅमिली रेस्टॉरंट आहे. तिथे नॉनव्हेज खाणार आहोत आपण आज. तर म्हणजे नॉनव्हेज तर खाणारच आहे आता दोन तीन दिवस. फिश आता चिकन खायची इच्छा झाली तर आपण आता इथे चिकन खायला. गार्डन
गाइज आज झाला आहे डे टू आणि आता मी नाश्ता करून चाललो आहे हारने बीचला. हारने बंदर तिथे फिश मार्केट आहे आणि फ्रेश फिश येतात. सो आपण आता फिश घ्यायला चाललो आहे आणि मग आपण ते बनवायला देणार. आपण आलो आहे आता फिश मार्केटला जे आहे हारने बंदरला. हे इथलं सगळ्यात मोठं फिश मार्केट आहे. कावळे मासे चोरायचा प्रयत्न करतात. लुक ॲट दिस, मग कसं उचलला मासा? तो तिथंच खातो, तिथंच खातात मासे. हे फिशेस खायचे नाहीयेत, हे खत करायला वापरतात. आणि जे फिशेस आपण आधी बघितले जसे पॉम्फ्रेट, सुरमई वगैरे, ते परत सोडे वगैरे, ते सगळे खायचे फिश. सो क्यूट फिशेस. काढते ना. हा झालं. मला पण घेणं मागे चालते. आफ्टरनून लंच ॲट सुपे हॉटेल मुरुडच्या बीच साईडला. महिला ही पकडून बसायचा. I don't know.
Mm-hmm.